शेती विषयक ताज्या अपडेट्ससाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. साखर निर्यातीच्या बाबतीत साखर कारखान्यांची निराशा होण्याची चिन्ह आहेत. दुसऱ्या टप्प्यातील साखर निर्यातीच्या मनसुब्यावर पाणी पडण्याची शक्यता आहे. यंदाच्या हंगामात साखरेचं उत्पादन अपेक्षेपेक्षा कमी होण्याची शक्यता आहे, त्यामुळे केंद्र सरकार अतिरिक्त साखर निर्यातीला परवानगी देण्याच्या मनस्थितीत नाही. रॉयटर्स वृत्तसंस्थेनं वरिष्ठ सरकारी अधिकारी आणि उद्योग क्षेत्रातील सूत्रांच्या हवाल्यानं ही बातमी दिली आहे. हा विषय नेमका काय तेच आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. नमस्कार, मी धनंजय सानप, तुम्ही पाहताय ॲग्रो वन. तर भारत हा ब्राझीलनंतर जगात दुसऱ्या क्रमांकाचा साखर निर्यातदार देश आहे. गेल्या हंगामात भारताने विक्रमी 110 लाख टन साखर निर्यात केली होती, परंतु 1 ऑक्टोबर 2022 पासून सुरू झालेल्या यंदाच्या हंगामात मात्र केंद्र सरकारने केवळ 61.5 लाख टन साखर निर्यातीला परवानगी दिली. यंदाचा हंगाम सुरू होताना अन्न महागाईचा निर्देशांक वरच्या पातळीवर गेलेला होता, त्यामुळे केंद्र सरकारने निर्यातीला लगाम लावला. केंद्र सरकारनं 5 नोव्हेंबर रोजी यंदाच्या हंगामात 61.5 लाख टन साखर निर्यातीचा निर्णय जाहीर केला. निर्यातीसाठी प्रत्येक साखर कारखान्याला कोटा जाहीर करण्यात आला. कारखान्यांना निर्यात कोट्याची अदलाबदल करण्याची परवानगीही देण्यात आली. यंदाच्या हंगामात साखरेचे ज्यादा उत्पादन होईल असं गृहीत धरून धोरण आखली जात आहेत. मात्र त्या हिशोबानंच केंद्र सरकारने साखर निर्यातीचं नियोजन केलं होतं. साखर निर्यातीसाठी दुसऱ्या टप्प्यात अतिरिक्त कोटा मिळावा यासाठी साखर उद्योगाकडून जोरदार प्रयत्न सुरू होते. परंतु रॉयटर्स या वृत्तसंस्थेनं यंदा साखर उत्पादन 60% कमी राहण्याचं वृत्त डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात दिलं होतं. महाराष्ट्र आणि कर्नाटकात साखर उत्पादन घटणार असल्यानं देशाचं साखर उत्पादन 333 लाख टनांवर येण्याची शक्यता या बातमीत वर्तवण्यात आली होती. त्यामुळे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय साखर बाजारात खळबळ उडाली. त्यावर राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने खुलासा करत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला होता. गेल्या वर्षीपेक्षा यंदा 2.25 लाख टनाने साखर उत्पादन कमी राहील. यंदा अपेक्षित साखर उत्पादन 357 लाख टन राहील असं महासंघानं म्हटलं होतं. परंतु महासंघाने आता या अंदाजातही घट केली आहे. यंदा साखर उत्पादन 343 लाख टन राहील असं आता महासंघानं स्पष्ट केलंय. साखर कारखान्यांनी 61.5 लाख टन साखरेपैकी आत्तापर्यंत सुमारे 56 लाख टन साखर निर्यातीचे करार केलेले आहेत. केंद्र सरकार आणखी 20-40 लाख टन अतिरिक्त साखर निर्यातीला परवानगी देईल अशी साखर उद्योगाची अपेक्षा होती. परंतु देशांतर्गत साखर उत्पादनाचं चित्र स्पष्ट झाल्यानंतरच दुसऱ्या टप्प्यातील साखर निर्यातीबद्दल निर्णय घेतला जाईल असं सरकारकडून सांगण्यात आलंय. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता साखर उत्पादन घटणार असल्याचा अंदाज येत असल्यानं अतिरिक्त साखर निर्यातीची शक्यता धूसर झाली आहे. त्यामुळे जागतिक बाजारात साखरेचे दर चढे राहण्याची शक्यता आहे. भारताचे स्पर्धक असलेल्या ब्राझील आणि थायलंडमधून साखर निर्यात वाढू शकते. गेल्या वर्षीपेक्षा ऊसाचं उत्पादन खूपच कमी राहणार आहे. अतिरिक्त साखर निर्यातीची गरज भागवण्यासाठी हे उत्पादन पुरं पडणार नाही असं निर्यातीच्या निर्णयाशी थेट संबंधित असलेल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं. साखर उद्योगाची 30-40 लाख टन अतिरिक्त साखर निर्यातीची मागणी मान्य करणं शक्य नाही. 10 लाख टन म्हणजे अतिरिक्त साखर निर्यातीलाही परवानगी देणं शक्य नाही असं दुसऱ्या एका अधिकाऱ्यानं सांगितलंय. भारत यंदाच्या हंगामात 80-90 लाख टन साखर निर्यात करेल असा साखरेच्या व्यापारातील जागतिक संस्थांचा सुरुवातीचा अंदाज होता. परंतु प्रतिकूल हवामानामुळे उद्योगाचे अंदाज कोसळून पडले. सुरुवातीला भारताचे यंदाच्या हंगामातील साखर उत्पादन विक्रमी 365 लाख टनांवर जाण्याचा अंदाज देण्यात आला होता. देशाची साखरेची स्थानिक गरज साधारणतः 275 लाख टन असते. स्थानिक गरजेपेक्षा उत्पादन खूप जास्त राहणार असल्यामुळे निर्यात वाढेल अशी शक्यता व्यक्त केली जात होती. परंतु आता सुधारित अंदाजानुसार साखरेचं उत्पादन जेमतेम 343 लाख टन होईल असं चित्र पुढे आलंय. साखर उत्पादनाबाबत उलटसुलट अंदाज येत आहेत. पुढच्या महिन्याच्या आसपास याबाबत आणखी स्पष्टता येईल, त्यावेळेस साखर उत्पादनाचं चित्र अधिक स्पष्ट होईल असं केंद्रीय अन्न सचिव संजीव चोप्रा यांनी नुकतंच सांगितलंय. साखर उद्योगातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जे साखर कारखाने थेट ऊसाच्या रसापासून इथेनॉल तयार करतील त्यांना अतिरिक्त 4 लाख टन साखर निर्यातीची परवानगी देण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन आहे. परंतु आता बदललेल्या परिस्थितीमुळे फेब्रुवारी महिना संपेपर्यंत तरी या प्रस्तावावर निर्णय होण्याची शक्यता नाही असं त्यांनी सांगितलंय. साखर उत्पादनातील घटीचा अंदाज कायम राहिला तर सरकार अतिरिक्त निर्यातीला परवानगीच देणार नाही असं या सूत्रानं सांगितलंय. भारत हा प्रामुख्याने इंडोनेशिया, बांगलादेश, मलेशिया, सुदान, सोमालिया आणि संयुक्त अरब अमिराती या देशांना साखरेची निर्यात करतो. या माहितीसोबत तुर्तास इथेच थांबू. तुम्हाला याबद्दल काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा. ताज्या अपडेट्ससाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका. माहिती महत्त्वाची वाटली असेल तर इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. शेतीमालाच्या किमती, धोरणं आणि राजकारण म्हणजे प्राइस, पॉलिसी आणि पॉलिटिक्स यांच्या लेटेस्ट अपडेट्स
शेतीशी संबंधित सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा लेखाजोखा, फक्त बातम्या घटना नव्हे तर सखोल विश्लेषण, मार्केट इंटेलिजन्स, संशोधन, तंत्रज्ञान, हवामान, नवे प्रयोग, शेती सल्ला एका क्लिकवर उपलब्ध. agrovan.com ला अवश्य भेट द्या.